आठवणी ताजा करण्यासाठी मात्र आयोजन केले गेले आहे। गोल्डन क्रीडा मंडळातर्फे आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन, आज दुसरा दिवस आहे। बॅटिंग साठी आपण पाहिलं तर हितेश आणि रितेश, बॉलिंग साठी आपण पाहिलं तर चेतन पालकर, अगदी खेळाडू आपण पाहिला तर मुंबईतील व्यावसायिक गटामध्ये देखील चेतनला खेळताना पाहिलं गेलं आणि आज आपले स्थानिक क्रिकेट खेळतोय, आपल्या विभागातील क्रीडा स्पर्धा खेळतोय। आई बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं गेलंय, अप्रतिम बॉल अडवला गेलाय। चेतन इलेव्हन आपला एक खेळाडू पाठवायचा आहे, जॉन्टी यांच्या माध्यमातून अप्रतिम बॉल अडवला गेला, अगदी जॉन्टी रोड्स, जॉन्टीने जॉन्टी प्रमाणे कामगिरी केली आहे। जॉन्टी ज्याला नाव का ठेवलंय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलं गेलं, जसा बॉल आला तसा मात्र आपण पाहिलं तर अप्रतिम अडवला गेला आणि चांगला बॉल अडवला गेलाय। स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रितेश एंडला, रितेशला आपण पाहू शकतो, बॉलिंग साठी पुन्हा एकदा चेतन आहे। चार ओव्हरची मॅच आहे, इकडे आपण पाहिलं तर बॉक्स आउट चरपा आनंद घेत आहेत मॅचचा। चेतनने जर हॅट्रिक घेतली तर भावेश यांच्याकडून पारितोषिक असणार आहे, हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। भावेश नायर यांच्याकडून पारितोषिक असणार आहे, पण पहिल्यांदा चेतनच्या हॅट्रिक साठी। चेतन फालकर आहेत बॉलिंग साठी, एक विकेट तर जरूर मिळवला गेलाय, पहिलीच ओव्हर आहे त्यामुळे दडपण जरूर असणार आहे, जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे। याही बॉलवर आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलंय, एक चांगला स्पेल पाहायला मिळतो चेतन यांच्या माध्यमातून। बॉलिंग साठी पुन्हा एकदा चेतन, लेग साइड चेन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे। चेतन इलेव्हन आज आपल्याच विभागात खेळत असताना आज नक्की हितेश साठी देखील पारितोषिक असणार आहे। आपण पाहिले तर देखील आपण पाहिलं तर पारितोषिक आहे, जर तीन बाउंड्रीज लगातार लागला तर 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। आणि बाउंड्री आपण पाहिलं तर एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतात, नितीन येतात त्याला साथ देण्यासाठी। आज जो जिंकणार आहे तो उद्या नक्कीच आपण पाहिलं तर उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळतील, त्यामुळे दोन्ही संघांसाठी तेवढीच महत्वाची मॅच आहे। चेतन आहेत बॉलिंगसाठी, चेतन पालकर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला डेंजर झोनमध्ये होते, आपण पाहिलं तर नितीन रन एकने पुढे जाईल, 8 धावा झाल्या त्या फलकावर। चालू असलेली मॅच एका साईडला चेतन इलेव्हन त्यांच्या विरुद्ध, आपण पाहिलं तर शिवम बॉईज चारकोप अशी मॅच चालू आहे। टॉस जिंकला चेतन इलेव्हन संघाने, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। महत्वाची झुंज तुमच्या समोर चालू आहे, आज मेलविन मेमोरियल कप दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्यामध्ये दिवसातली आपण पाहिलं तर 9वी मॅच तुमच्या समोर चालू आहे। सुनील माली यांच्याकडून मात्र सुरेश अन्नासाठी मात्र पारितोषिक असणार आहे, 3 विकेटचा हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। याच विभागातील अगदी स्थानिक खेळाडू त्यांना
आणि मेलविन मेमोरियल कप साठी देखील त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे. खूप मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आज इकडे चेतन पालकर चेतन इलेव्हनचा संघाचा आपण पाहू शकतो आणि फॅन्स त्यांची आहेत. अगदी आपल्या विभागातला संघ खेळतोय त्यामुळे आपण देखील त्यांना सपोर्ट केला पाहिजे. सात धावा झाल्या धाव फलकावर, करावा लागेल. एक महत्वाची मॅच आहे त्यामुळे इकडे आपण पहिल्यांदा धावा कराव्या लागतील. विशाल विधाटे साठी देखील परिचित असणार आहे. जर कॅच पकडली त्यांनी तर कॅच परिचित असणार आहे. ही बॉलवर आपण पाहिलं तर कबर दिशेने खेळण्याचा प्रयत्न हितेश यांच्या माध्यमातून. उंच खुरा हितेश आहेत. अगदी बॉडी लँग्वेज पाहिलं तर धिप्पाड आहेत परंतु आज मोठमोठे स्ट्रोक देखील खेळत आहेत. स्कोर पाहिला तर 8 धावा झाल्या धाव फलकावर. दुसरी ओव्हर आहे. गोलंदाज सुरेश अण्णा अगदी याच विभागातील स्थानिक आहेत, लोकल प्लेयर आहेत. हाय बॉलवर मोठा स्ट्रोक खेळले गेलेत फलंदाज नितीन यांची खेळी संपुष्ट मध्ये येते. म्हणजे आपल्या विभागातील खेळाडू खेळतोय त्याला प्रोत्साहन करण्यासाठी अगदी मैदानाच्या आतमध्ये येऊन देखील प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि आपल्या एकजुटी आहे, तुमची फ्रेंडशिप आहे. आणि आज का आपण मित्र आहोत तर ह्या क्रिकेटनेच आपल्याला एकत्र आणलं आणि आज या क्रिकेट खेळामुळेच आपण एकमेकांना ओळखतोय आणि आज या मैत्रीमुळेच आपली ही क्रिकेटमुळे आपली ओळख आहे. अगदी सुरेश अण्णाचा खूप मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. जसे मागाशी टॉससाठी देखील आले तसे देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी अगदी आरडाओरडा सुरुवात केली. जेव्हा आपल्या विभागातील खेळाडू खेळतात तेव्हा अशी आपल्याला चुरस पाहायला मिळत असते. हीच मेलविन ट्रॉफी जी आपण पाहिलं तर एक मेमरीज असणार आहे. ह्या आठवणी तुमच्या नक्कीच आयुष्यभर लक्षात राहतील. 8 या धावसंख्येवर 2 गडी माघारी परतले. सुरेश यांना विकेट मिळतोय, नक्कीच एक महत्वपूर्ण विकेट मिळतोय. चेतन इलेव्हन आज आपल्या घरच्या ग्राउंडवर खेळतोय आणि घरच्या मातीत हरणं कोणाला आवडणार नाहीये. ज्या ग्राउंडवर आपण खेळतो त्या ग्राउंडवर हरणं कोणाला आवडत नसतं, त्यामुळे ही मॅच जिंकणं चेतनसाठी देखील खूप महत्वाचं आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ओमकार भोसले आले आले. आपण पाहिलं तर ज्या बॅटनी नक्कीच मॅच सोडली होती मागील मॅचमध्ये तिथूनच सुरुवात करतोय. जिकडून अंत केला होता तिकडून सुरुवात केली. चौकार 4 धावांसाठी. चेतन भोसलेने आज मन जिंकली गेली. जे व्यावसायिक गटामध्ये आपण पाहिलं नाही ते स्थानिक गटामध्ये पाहिलं गेलं. बॅटची हलकीशी काढा घेतली गेली. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि बॉल मात्र थांबला नाहीये. येतील 4 धावा. दुसरी ओव्हर आहे. गोलंदाज सुरेश यांची. स्कोर पाहिला तर 12 या धावसंख्येवर 2 विकेट माघारी परत आहे. शिवम बाईस चारकोप या विभागातील संघ खेळतोय तर एका साईडला चेतन इलेव्हन राजन नगर विभागातील चेतन इलेव्हन हा संघ. हा बॉल व्हाईट बॉल. पद्मनाथ प्रभू बाबू सर मात्र इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत पद्मनाथ प्रभू बाबू सर. त्यानंतर आपले सर्व ऑफिशियल पंच की सर देखील अगदी आपण पाहू शकतो विकी यांना पंचांच्या भूमिकेमध्ये. थर्ड अंपायरमध्ये देखील आपण त्यांना पाहतोय लेगिटमध्ये. 13 रन्स आले धाव फलकावर. हाई बॉल फ्लिक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बॉल अडवला गेलाय. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली गौरव यांच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारे बॉल अडवला गेला. अगदी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. एक्सरसाईजला फ्लिक केलं ओमकारने, फक्त दिशा दिली तिकडे. आपण पाहिलं तर गौरव होते आणि बॉल फक्त आतमध्ये ढकलला गेला. वन हँड स्टॉप बॉलमध्ये फक्त आतमध्ये ढकलला गेला. देवकरने देखील त्याला चांगली साथ दिली आणि जवळपास 3 धावा वाचवले आपल्या संघासाठी.
या बॉलवर आपण पहिले तर दांडी गोल केली गेली आहे सुरेश अन्ना यांना यश पासून थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि वेग देखील होता थोडासा वेगवान होता परंतु अप्रतिम बॉल पाहायला मिळाला आणि फलंदाज हितेश यांची खेळी संपुष्टामध्ये येते एक प्रॉपर टप्पा पाहायला मिळाला खूप चांगली पिचिंग करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवला गेलाय हा बॉल पंचदंडित करतात आपण पहिल्यांदा चेक केलं गेलाय प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज आपल्याला पाहायला मिळतीये अगदी स्थानिक क्रिकेट पाहता पाहता देखील आनंद घेतात गुड बॉल पहा काय बॉलला बळवला गेलाय अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला नॅचरल लेग ब्रेक येतोय डॉट बॉल गुड बॉलिंग सुरेश अन्ना आणि एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय 14 धावसंख्येवर 3 गडी माघारी परत आहेत पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आपण पाहू शकतो पुन्हा एकदा लेग ब्रेक पाहायला गेला अगदी बॅट्समॅनला जागच्या जागी उभे केलं गेलंय खूप चांगला टप्पा पाहायला गेला आणि विथ द स्पिन डॉट बॉल येतोय 14 या धावसंख्येवर 3 विकेट माघारी परतलेत शिवम बॉईज चारकोप या संघाचे बॉलिंगसाठी गौरव यांना आमंत्रित केलं जात आहे तिसरी ओव्हर आहे आता मात्र इथे दोन बॉलर्सला खूप चांगले कष्ट करावे लागतील प्रयत्न करावे लागतील आणि मॅचमध्ये राहून लागेल कारण की एक चांगली मॅच आहे महत्त्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी जो जिंकणार आहे तो नक्कीच रविवारच्या दिवसामध्ये उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळेल हा बॉल देखील आपण पहिल्यांदा वळवला गेलाय पंचांनी दंडित केला गेलाय व्हाईट बॉल या बॉलवर देखील कव्हर चेसने खेळण्याचा प्रयत्न आणि डिसिजन पेंडिंग असेल आमच्यापर्यंत आम्ही नक्कीच कळवतील संघ शिवम भाई चारकोप संघ आपली जे आपण डगआउट केलंय एक महत्वपूर्ण विकेट म्हणजे ओंकार भोसलेला माघारी दाडला गेला प्लिक केल्या गेल्या क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अक्षय येतात बॅटिंगसाठी आल्या एक चांगला स्ट्रोक पाहिला गेला यश आणि अक्षय ही जोडी आहे रन करावे लागतील शिवम भाई संघाला इथे धावा करावे लागतील कारण की पहिल्या मॅचमध्ये 54 धावा केल्या होत्या थोडंफार कष्ट करावे लागतील कुठलीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात आणि मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं आई बॉल कव्हर सेशन खेळण्याचा प्रयत्न पहा बॉल अडवला गेलाय वेल स्टॉप सुरेश अण्णा पहा अंग डागलं तिकडे बॉल पकडायला गेले यांना फक्त आपली बॉडी पुढे केली जेणेकरून बॉल जाईल आणि मला दाखवावे लागतात खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले गौरव देखील खूप चांगली बॉलिंग करतात गुड बॉलिंग स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अक्ष आहेत आई बॉल एक्सरसाइज फ्लिक करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण देवकरण यांच्या माध्यमातून अप्रतिम
आज देवकरण ने देखील अगदी टर्फ क्रिकेट देखील देवकरण खूप चांगले खेळतात आणि आज आपल्या विभागात देखील एक क्रीडा स्पर्धा अप्रतिम बॉल अडवला जातो देवकरण यांच्या माध्यमातून आज आपल्या संघासाठी. दी बॉल फक्त गॅप मध्ये ढकलला होता तिकडे आपण, परत देवकरण शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर आले, बॉल आतमध्ये पुश केला आणि खूप चांगले एफर्ट्स इकडे पाहिले मिळाले. हाई बॉल धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न, पंच दंडित करतील. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स ने आपण पाहिलं तर धावफलक. 19 धावा होते धावफलकावर. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण झाली आहे आणि स्वतः फॉलो थ्रूच्या रूपामध्ये प्रेक्षक वर्ग अगदी प्रचंड मजा घेतात या क्रीडा स्पर्धेची. 19 धावा झाल्या धावफलकावर. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर मंथन येत आहेत अक्षयच्या सोबत, स्कोर करावं गेलं शिवम भाई संघाला, मात्र इकडे धावा करावे लागतील. 5 विकेट माघारी परतले गेलेत, म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्धा संघ आपण पाहिलं तर माघारी परतला गेलाय. आता मात्र अक्षय आणि मंथन यांना काहीतरी करावं लागेल. खूप चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये देखील गौरवणी केली आहे. या बॉलवर दांडी गोल केली गेली, सेलिब्रेशन केलं जातं अक्षयांच्या माध्यमातून. फलंदाज बा अप्रतिम बॉल पाहायला मिळाला अगदी अक्षयांच्या, आपण पाहिलं तर गौरव यांच्या माध्यमातून. लेग ब्रेक पाहिला गेला, बॉल आतमध्ये आला आणि दांडी गोल केली गेली आहे. खूप चांगलं सेलिब्रेशन केलं गेलं. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला, 19 धावा झाल्या धावफलकावर. 6 विकेट माघारी परतले गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आशिष, ज्या आशिषने देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला गेलाय, त्यामुळे जबाबदारी असणार त्याच्यावर देखील. आता मात्र शेवटची ओव्हर नीट टाकावी लागेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 1 रन मिळते. 20 धावा होते धावफलकावर. या बॉलवर दिशा देण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अफलातून फटका पाहायला मिळाला. देवेंद्र स्वतः कॅप्टन आहेत आणि एक चांगला पाहायला मिळाला. स्पिन अगदी धीम्या गती गॅप मध्ये ढकललं, कुठल्याही प्रकारे जोर घेतला नाहीये. चांगला स्ट्रोक, गुड स्ट्रोक देवेंद्र. पाऊस येतो रिप्लेच्या माध्यमातून, जास्त कष्ट घेतले नाहीये, फक्त दिशा दिली आणि एक क्लास टायमिंग पाहायला मिळाली. जयेश भाई उर्फ जयेश देसाई सर उर्फ कांताबाबू आपलं देखील अगदी वेळ नसतो, परंतु आपल्या माणसांसाठी वेळ काढावा लागतो आणि आज वेळ काढून आपण देखील दाखल झाला, त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक आभार. याही बॉलवर समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर एक चांगला चौकार. पहा मॅच थोडीशी थंड झाली होती. झाली होती परंतु देवेंद्रसाठी आले आणि देशाचे अगदी पंतप्रधान नरेंद्र आपण मोदी पाहिले गेले. देवेंद्रने देखील आपण पाहिलं तर काही ना काहीतरी केलं गेलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, परंतु या देवेंद्रने देखील आपण पाहिलं तर एक चांगली मॅच रंगतदार आणली आहे. पहा असंच काहीतरी करायचं आणि आज देवेंद्रने मन जिंकलेत. वेल प्ले, आई बॉल आपण पाहिलं तर गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
आणि फलंदाज देवेंद्र यांना मैदान सोडावे लागेल. परंतु देवेंद्रसाठी एकदा जोरदार टाळ्या, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत. अगदी जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र प्रेक्षक वर्ग बसून आनंद घेत आहेत. सर्वांचं स्वागत आहे आज संध्याकाळी सत्रामध्ये. बॉलिंगसाठी शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. आशिष आहेत, या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. बॉल पॉईंटच्या दिशेला ट्रॅव्हल होतो, एक रन कंप्लीट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाजाला मात्र इथे मैदान सोडावा लागेल. परंतु स्ट्राईक आपण पाहिलं तर देवेंद्रच्या बॅट यायचंय. अष्टविनायक शिंपोली बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल मराठा आणि अष्टविनायक शिंपोली बॉईज. कोणी कर्णधारांनी यायचंय. अष्टविनायक शिंपोली आणि रॉयल मराठा आपण टॉससाठी यायचं आहे. आज एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहिली मॅच खेळत आहेत अष्टविनायक शिंपोली आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल मराठा. चेतन आणि आपले एक युवा ध्रुवीन यांच्या हस्ते आपण टॉस केला जाईल. चेतन सर आणि ध्रुवीन सरांच्या हस्ते आपण पाहिलं तर आपली यंग आहेत आणि किरण सर अगदी सकाळपासून या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. शिंपोली बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल मराठा.
अष्टविनायक शिंपोली 22 त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर रॉयल मराठा टॉस केला जातोय. बेलवीन आज संघ जिंकलाय, आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय शिंपोली 22. फर्स्ट ऑफ ऑल आज ही टूर्नामेंट तुमच्यासाठी देखील खूप महत्वाची आहे, कारण की स्थानिक खेळाडूंसाठी देखील खूप चांगलं आयोजन आहे. मी सकाळपासून खुल्या गटामध्ये प्रेक्षक कमी पाहिले, परंतु आज स्थानिकसाठी संपूर्ण क्रीडांगण आणि सर्व स्टेडियम भरलंय. आज कसं वाटतं क्रीडा स्पर्धा खेळत असताना? सर, ही स्पर्धा खूप मोठी आहे आपल्या विभागातला, म्हणून आता काय मेन मॅच आहे सगळं, म्हणून सगळे क्राऊड वगैरे आलेत. क्या बात आहे. टॉस जिंकून या ग्राउंडवर काय करण्याचा निर्णय घ्याल? सर, आम्ही तर पहिला बॉल करू फर्स्ट, सकाळपासून मॅच बघतोय आम्ही, तेच बॉल करू. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील या मॅच साठी. आमच्या सोबत रॉयल मराठा, अगदी एक मराठा, लाख मराठा आणि रॉयल मराठा. आज तुम्ही देखील या क्रीडा स्पर्धेकडे काय नजरेने पाहताय, कुठल्या नजरेने पाहताय? आज एवढं चांगलं आयोजन पाहायला मिळतंय, आज एवढी मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि स्थानिक खेळाडूंसाठी देखील 16 संघांना इथे प्राधान्य दिलं, त्याबद्दल दोन शब्द ऐकेल. बघायला आवडत आहे, म्हणजे एवढ्या सारा प्रेक्षक आहे, खेळायला पण थोडीशी मजा येईल. नक्कीच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. क्रिकेटमध्ये जिंकणं हरलं तर होत असतं, परंतु खेळणं खूप महत्वाचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. एक महत्वाची मॅच तुमच्या समोर घेऊन येतो, एका साईडला अष्टविनायक शिंपोली 22 त्यांच्या विरुद्ध रॉयल मराठा. धन्यवाद. संपूर्ण मुंबईत पाहतोय ही बॅट. आज अंडर आर्म क्रिकेट असू दे, ओवर आर्म क्रिकेट असू दे, संपूर्ण खेळाडू आज ही ब्रँड ची बॅट वापरत आहेत. आणि रियाज भाई यांचा एक विशेष सन्मान केला जाईल, आज तेही देखील या क्रीडा स्पर्धेसाठी दाखल झाले. आणि विशेष करून जे आपल्या महिलांच्या ट्रॉफीज आहेत ते देखील आपण पाहिलं तर रियाज भाईने आम्हाला ते सहकार्य केलंय. रियाज भाई, थँक्यू सो मच, आप इस टूर्नामेंट के लिए आए और इस टूर्नामेंट के लिए आपका जो टाइम स्पेंड किया, इसलिए रियाज भाई थँक्यू सो मच. और आपका ब्रँड सब मुंबई में मैं देख रहा हूँ, अंडर आर्म क्रिकेट, ओवर आर्म क्रिकेट, उसमें आपका ब्रांड का बैट आज चल रहा है. थैंक यू सो मच सर, आप आए. शफीक भाई यांना विनंती करेल की नक्कीच यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. रियाज भाई यांचा एक विशेष सन्मान, एका जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत रियाज भाई साठी. ए आर स्पोर्ट्स सारखी एक चांगली ब्रँड, आज त्यांच्या बॅट्स आपण पाहतो संपूर्ण मुंबईत. आज त्यांच्या बॅट्स अंडर आर्म क्रिकेट, ओवर आर्म क्रिकेट असू दे, आज रियाज भाई यांचा एक विशेष सन्मान शफीक भाई यांच्या हस्ते केला जाईल. आणि त्यांनी आम्हाला ज्या ट्रॉफीजचं जे नक्कीच लेडीजसाठी देखील महिलांसाठी देखील ज्या ट्रॉफीज आहेत आज त्या रियाज भाई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्याबद्दल आपण पाहिलं तर एलईडी स्क्रीनवर रियाज भाई यांचा एक विशेष सन्मान केला जातोय, माईची उबदार शाळ. आणि आपण पाहिलं तर विशेष सन्मान शफीक भाई आज त्यांच्या हस्ते मात्र सन्मान करतायत. धन्यवाद रियाज भाई, थँक्यू सो मच, आप आए इस टूर्नामेंट के लिए. मुबारक जी, मोस्ट वेलकम, अभी आए इस टूर्नामेंट के लिए. चेतन साठी देखील घेत आहे, जर चेतनने तीन चेंडूवर तीन चौकार लागवले तर माळी सरांकडून, सुनील माळी सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि जॉन्टीने जर तीन बॉल तीन चेंडू चौकार लागवले तर शफीक सरांकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि भावेश यांच्याकडून देखील चेतनसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. दोघांसाठी 200-200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. म्हणजे पारितोषिकांची मांदियाळी आहे. दोन्ही संघाचा एक एक खेळाडू पाठवायचा आहे. क्या बात आहे. जॉन्टीसाठी आपण पाहिलं तर जुनो स्पोर्ट्सचे आपण पाहिलं तर ब्रँड अम्बॅसिडर म्हणून देखील जॉन्टी आहेत. आणि आज जुनो स्पोर्ट्ससाठी देखील त्यांचं योगदान राहिलं गेलंय. या बरोबर पहिल्याच बॉलवर दांडी गोल केली गेलीये फलंदाज बाद.
भावेश यांच्याकडून आपण पाहिलं तर पारितोषिक मंथनसाठी जर घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मंथनने खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, प्रॉपर डब्बा पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर दांडी गोल केली गेली आहे. अफलातून बॉल पाहायला मिळाला. लेफ्टी नेहमी घाटक असतात, लेफ्टी नेहमी काही करू शकतात अगदी. आणि मंथन देखील लवकरच जे गोलंदाज आहेत खूप चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला गेला. फलंदाजाला मात्र इथे मैदान सोडावं लागलं. चेतन पालकरला मात्र मैदान सोडावं लागतंय. एक महत्वपूर्ण झटका लागतोय. आज संपूर्ण प्रेक्षक वर्गांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. वळत मॅचच्या दिशेने मंथन खूप चांगला बॉल पाहिला गेला. पहिल्याच बॉलवर विकेट आला त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढली आहे. आणि नक्की संघ शिवम बॉईज संघ देखील मॅच सोडणार नाहीये. याही बॉलवर जर इकडे LBW असा तर नक्कीच थोडासा आपण पाहिलं तर बॉल मिडल स्टिकला होता. परंतु आपण पाहिलं तर खूप चांगला टप्पा पाहायला मिळाला मंथन यांच्या माध्यमातून. एक अप्रतिम टप्पा टाकत असताना फलंदाजाला मात्र रोखून ठेवलं गेलं. लेग बायच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर रन येते. धाव फलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल. एक धाव मिळती आहे आणि एक विकेट देखील मैदान आपण पाहिलं तर ग्राउंडमध्ये आहे. या बॉलवर अफलातून स्ट्रोक खेळत असताना अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. तौफिक साठी एकदा जोरदार टाळ्या आहेत. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते तौफिक यांच्या माध्यमातून. अक्षरशः तुटून पडले. पहिल्याच बॉलवर अगदी प्रहारी बॅटिंग पाहायला मिळाली. हाई स्ट्रोक कव्हरच्या दिशेला गॅप मध्ये खेळत असताना एक चांगली मॅच मध्ये चुरस निर्माण केली गेली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये अप्रतिम कामगिरी करतायत तौफिक. चेतन माघारी परतले परंतु तौफिकने स्वतःवर कुठल्याही प्रकारचं दडपण घेतलं नाहीये. याही बॉलवर आपण पाहिलं तर एक रन मिळतीये. 11 धावा झाल्या त्या फलकावर. साठी आपण पाहिलं तर कृष्णा येत आहेत. कृष्णा येत आहेत बॉलिंगसाठी. दुसरीच ओव्हर आहे. 12 धावा झाल्या त्या फलकावर. हा बॉल देखील आपण पाहिला तर डाव्या एसटी बाहेर पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धाव फलक पुढे जाईल. या बॉलवर देखील
टप्पा पड़ताच बॉल ने वळण घेतलं गेलं, फलंदाजाला रोकून ठेवलं गेलंय आणि डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर आमच्यापर्यंत नक्की डिसिजन कळवतील. व्यासपीठ जवळ ते समोर उभे आहेत ना, प्लीज थोडं थोडं सहकार्य करा.
आणि इकडे आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल फलंदाजाला, ज्या तौफिकच्या बॅटमधून आपण पाहिलं तर खूप चांगली फटके पाहायला मिळत होते. त्याच्यासाठी आपण पाहिलं तर चॉन्डी खूप चांगला बॉल पाहायला मिळाला फलंदाजाला, मात्र इथे माघारी धाडला गेला. नवीन फलंदाज देवकरण येतात बॅटिंगसाठी, अगदी एक युवा खेळाडू आहेत, टर्फ क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात देवकरण. आणि आज मातीतल्या क्रिकेटची जबाबदारी आपल्या संघासाठी, त्यांच्यासाठी देखील पारितोषिक असणार आहे भावेश यांच्याकडून. कॅश पारितोषिक 3 चौकारासाठी नक्कीच कॅश पारितोषिक असणार आहे. आणि एक चांगली मॅच आपल्याला अगदी रंगताना पाहायला मिळेल. एका साईडला शिवम बॉईज चारकोप, त्यांच्या विरुद्ध चेतन इलेव्हन. आज आपल्या घरच्या ग्राउंडवर खेळतो चेतन इलेव्हन संघ, त्यामुळे त्यांच्यासाठी खूप मोठी मॅच आहे आणि त्यांच्यासाठी तेवढंच दडपण देखील असणार आहे, कारण की आज तेही देखील एक मोठी क्रीडा स्पर्धा खेळतात आणि आपल्या विभागातली क्रीडा स्पर्धा खेळतात. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कृष्णा स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर देवकरण आणि तौफिक, ज्या तौफिकच्या बॅटमधून 2 चौकार आले, तौफिकला मात्र उभं राहावं लागेल. या बॉलवर देखील फ्लिक केला गेला, लेग साईडच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. देवकरण यांच्या बॅटमधून अगदी देवासारखा धावून आला आणि त्याच्या नावातच देवकरण आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला देवकरण यांच्या बॅटमधून, 4 धावा मिळतील. 17 धावा झाल्या दफलकर. प्रॉपर क्रिकेटचा अगदी सिलेक्शन स्ट्रोक काय असतं ते देवकरणने दाखवलं. अगदी लेग स्टिकला बॉल पिच करत होते, त्याला मग तो दिशा दिली आहे, फ्लिक केलं गेलं, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला देवकरण. गुड स्ट्रोक आणि रन जर आपण पाहिलं तर 4 ने पुढे जाईल. 17 धावा झाल्या दफलकावर. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कृष्णा, स्ट्राईक एंडला देवकरण. हाई बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न, सन्मान दिलाय. पहा, चांगल्या चेंडूची वाट पाहणं आणि खराब चेंडूची वाट लावणं म्हणजे क्रिकेट आहे. आता मात्र चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला, फक्त 1 रन कन्वर्ट केली गेली आहे. देवकरणाने देखील शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली, फक्त दिशा दिली आणि त्याला जाणीवत हा बॉल थोडासा काहीतरी वेगळा होता, त्यामुळे 1 रन इथे केली तरी हरकत नाही आहे. असंच कॅल्क्युलेशन तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं आणि जेव्हा तुम्ही एक महत्त्वाची मॅच खेळता तेव्हा असं रणनीती रचावे लागतात. लेग साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, तिकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतायत. पहा, ओव्हर थ्रोच्या रूपामध्ये धावा तुम्हाला देऊन चालणार नाही आहेत. याच्यानंतर देखील आपण शिंपोली बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर एका साईडला गीज संघ. रॉयल मराठा आणि अष्टविनायक शिंपोली बॉईज अशी मॅच आपण याच्यानंतर पाहणार आहोत. हा बॉल देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय शेवटच्या ओव्हरमध्ये सामना लावून. एकोणीस धावा झाले दफलकावर. 12 चेंडूमध्ये अजूनही 13 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. 12 चेंडू 13 धावांचं समीकरण आहे. कोण जिंकणार ही मॅच आणि कोण होणार क्वालिफाय टॉप 8 साठी, त्यासाठी झुंज आहे. बत्तीस धावांचा टार्गेट आहे. शेवटच्या बॉलवर 1 रन आली होती, दुसऱ्या रनला आउट झाला होता, त्यामुळे
मध्ये 13 धावांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे ह्या धावा तुम्हाला पूर्णपणे करावेच लागतील। बॉलिंगसाठी नितीन येत आहेत, ते देखील एक खूप चांगला स्पेल राहिला आहे, परंतु ह्या मॅच जर कमबॅक नक्कीच शिवम भाई संघाला जर कमबॅक करायचं तर ह्या मॅचमध्ये नितीन यांना काही ना काहीतरी करावं लागेल। व्हाईट बॉल समीकरण आता आपण पाहिलं तर अगदी बॉल टू बॉलचं समीकरण आहे, 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे। या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होता, एक रन मिळतीय। रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, काफर फटका पाहायला मिळतोय, देवकरण यांच्या बॅट मधून 4 धावा मिळतील। तर चौकार लगावला अजून या बॉलवर, तर नक्कीच भावेश यांच्याकडून कॅच परिषद असणार आपण पाहिलं तर देवकरणसाठी चांगली बॅटिंग करत आहेत या बॉलवर। इथे मात्र आपण पाहिलं तर पंचवीस धावा झाल्या धाव फलकावर, हॅलो हॅलो चेक ह्या बॉलवर व्हाईट बॉल, नितीन यांच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळतीय। 32 धावांचा पाठला करत असताना आपण पाहिलं तर चेतन इलेव्हन संघ आपल्या घरच्या ग्राउंडवर, आणि तेही देखील पहिल्याच बॉलवर विकेट गेला होता, चेतनला स्वतः माघारी धाडलं गेलं होतं। ह्याही बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल, मॅच जवळपास तीन वाईट आपण पाहिले गेले, आता तीन वाईट पाहायला मिळतात। चुकी होते गोलंदाज नितीन यांची,
तौफिक साठी पारितोषिक असणार आहे. जर विनिंग स्ट्रोक चौकाराने खेळला तर नक्कीच कॅश पारितोषिक असणार आहे. हाई बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा वाईट बॉल. तीस धावा झाले त्या फलकावर, अवघ्या दोन धावांची गरज आहे. याही बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. नो बॉल आणि ही मॅच नावावर गेली गेली आहे. चेतन इलेवन संघ क्वालिफाय होतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण मैदानात ताबा घ्यायचा आहे आणि 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच रियाज भाई यांना विनंती करेल त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. अगदी या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. अगदी 3 विकेट घेतल्या गेल्या, गौरवला मात्र हा पुरस्कार दिला जातोय. अफलातून कामगिरी, तिसरी ओव्हर आपल्या संघासाठी हाताळली गेली आणि एक चांगला स्पेल पाहायला मिळाला गौरव यांच्या माध्यमातून. एअर स्पोर्ट्सचे आमचे रियाज भाई यांच्या हस्ते पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. नंतर टी शर्ट आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एअर स्पोर्ट्सची कॅप देखील दिली जाते. अगदी खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला गौरवच्या माध्यमातून आपल्या होम टीमवर. अगदी खूप चांगले खेळी पाहायला मिळाली आणि गौरव आज कसं वाटतं आपल्या होम ग्राउंडवर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेत आहे. आणि मी तौफिकचं पण कौतुक करेन, कारण तौफिकनी देखील विकेट गेल्यानंतर त्याच्यावर देखील दडपण होतं, आपण देखील खेळ चांगला केलात आणि गौरव आज आपल्याच ग्राउंडवर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटतो त्याबद्दल. पहिली गोष्ट तर माझी फर्स्ट मॅन ऑफ द मॅच आहे ही आणि गेल्या वर्षी मी जरा बॉलिंग माझी खूप चुकीची पडलेली आहे तर मी अक्षरशः माझ्या मॅचमध्ये मी रडलेलो स्वतः. 26 रनाची ओव्हर टाकलेली तर मी चेतनला बोललो या वर्षी मी शपथ मी पूर्ण कॉन्फिडन्सनी ओव्हर टाकेन. तर जॉन्टीने मला खूप समजवलेलं तर मी बोललो या वर्षी मी पूर्ण पकडून बोलून टाकू आपण यावेळी मॅच जिंकू करून. आणि आयोजकाबद्दल तर खूप आयोजन खूप चांगलं केलं आहे. आणि खरी गोष्ट मेन वर्षी मला चेतनला एक बोलायचं आहे की ह्यावर्षी त्याने मला वायकट्टाला मला जलसामध्ये चान्स दिला करून. मला स्वप्न होतं माझं की वायकट्टा मला खेळायचं करून. क्या बात आहे. आणि आज आपल्या घरच्या ग्राउंडवर देखील खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला, धन्यवाद. आपण देखील अशीच खेळी करत राहा आणि असंच आपल्या या बोरिवलीचं नाव आणि राजनगरचं नाव आपण पाहिलं तर करत राहा. याच्यानंतरची देखील एक चांगली मॅच चला विनंती करेल.
आणि चेतन इलेवन संघ आपण उद्या आपली मॅच 12:15 वाजता आपला टायमिंग असणार आहे दुपारी, त्यामुळे सेमी फायनल साठी आपण रेडी राहायचं आहे, क्वार्टर फायनल साठी आपण रेडी राहायचं आहे, उपांत फेरीसाठी चला थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपली पाहिजे, कारण की आपल्याला 10 वाजेपर्यंत वेळेची मर्यादा आहे आणि इकडच्या स्थानिक लोकांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्यामुळे थोडीशी काही करायची आणि आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे.